या प्रकरणातलं सगळ्यात महत्वाची गोष्ट त्रिकोणमितीमध्ये महत्वाचं समीकरण कोणतं आहे त्याचा विचार या ठिकाणी करायचा. समीकरण काय आहे, साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर एक, हे समीकरण महत्वाचे. हे कसं आलं किंवा याची सिद्धता काय आहे याचा विचार करायचा. त्यासाठी त्रिकोण पी क्यू आर मध्ये, त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोण पी क्यू आर बरोबर 90 अंश, म्हणून त्रिकोण पी क्यू आर हा काटकोन त्रिकोण, हा काटकोन त्रिकोण होतो. कोण आर बरोबर थीटा मानू, कोण आर बरोबर थीटा मानू, म्हणून थीटाच्या संदर्भात साईन थीटाची व्याख्या, साईन थीटा बरोबर समोरची बाजू पी क्यू भागिले कर्ण पी आर, समीकरण नंबर एक. कॉस थीटा बरोबर, कॉस थीटा बरोबर लगतची बाजू क्यू आर भागिले कर्ण पी आर, समीकरण नंबर दोन. त्रिकोण पी क्यू आर हा काटकोन त्रिकोण आहे, आपण अगोदरच ते सांगितलेलं आहे. म्हणून जर काटकोन त्रिकोण असेल तर पायथागोरसच्या सिद्धांतानुसार, सिद्धांत म्हणा प्रमेय म्हणा काही म्हणा, कर्णाचा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग, पी आर वर्ग बरोबर पी क्यू वर्ग अधिक क्यू आर वर्ग. समीकरणाच्या दोन्ही बाजूला बाजूला पी आर वर्गने भागून, भागून काय होईल, पी आर वर्ग भागिले पी आर वर्ग बरोबर पी क्यू वर्ग भागिले पी आर वर्ग अधिक क्यू आर वर्ग भागिले पी आर वर्ग. ओके, पी आर पी आर कॅन्सल एक आर. आता मी हे पी क्यू भागिले पी आर कसं लिहितोय, पी क्यू भागिले पी आर कंसाचा वर्ग, पी क्यू भागिले पी आर कंसाचा वर्ग. त्याच पद्धतीने क्यू आर भागिले पी आर कंसाचा वर्ग बरोबर एक, कारण पी आर ला पी आर दिले शून्य लिहायचं नाही एक लिहायचं. आता पी क्यू भागिले पी आर किंमत काय आहे, साईन थीटा, म्हणून साईन थीटा कंसाचा वर्ग अधिक क्यू आर भागिले पी आर किंमत काय आहे, कॉस थीटा, कॉस थीटा कंसाचा वर्ग बरोबर एक. हे कशाने लिहिलं, समीकरण एक व दोन वर, समीकरण एक व दोन वर. आता हेच कसं लिहितोय मी, साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर एक, आणि हेच या ठिकाणी आपल्याला सिद्ध करायला सांगितलेले, आणि हे सगळ्यात महत्वाचं त्रिकोणमितीमध्ये असणारं समीकरण आपल्याला सांगता येतं, आणि त्याची सिद्धता ही या पद्धतीने देता येते. सिद्धता कोणी विचारत नाही, पण कसं आलं हे समजणं अत्यंत महत्वाचं आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे एक महत्वाचं समीकरण आपल्याला या ठिकाणी पाहता येत. याच्यानंतर आपण जर पाहिलं तर आपल्याला सांगता येतं की याच्यानंतर लक्षात ठेवा म्हणून आहे पान नंबर 112 वर, त्याचाही विचार तुम्ही करा, पण तुमच्यासाठी तो फार महत्वाचा नाही आहे. आता आपण सराव संच 8.2 कडे या ठिकाणी जाणार आहोत, आणि त्यातली बरं का महत्वाचं सांगतोय, त्यातली पहिली 1, 2, 3 आणि 4 एवढीच गणित आहेत, 5, 6, 7, 8, 9 पाचवा आहे, सॉरी सहावा आहे, पण ते फार महत्वाचं नाही आहे, त्यामुळं आपल्याला ते गणित पण या ठिकाणी सोडवायचं आहे. तर ती गणित सोडवत असताना आपण काय करणार आहोत याचाही विचार या ठिकाणी आपण करूया आणि पुढच्या भागाकडं जाऊया. आता गणित सोडवत असताना गणितात तुम्हाला काय दिले, खालील सारणीत प्रत्येक स्तंभात एक गुणोत्तर दिलेलं आहे, यावरून इतर दोन गुणोत्तर काढा आणि रिकाम्या जागा भरा. काय दिलेलं आहे, सराव संच 8.2 या पद्धतीने एक टेबल दिलेलं आहे तुम्हाला. टेबलमध्ये साईन थीटा कॉस थीटा आणि टॅन थीटा, पहिलं गणित साईन थीटा कॉस थीटा आणि टॅन थीटा,
या तिन्हीचे किमती दिले बरोबर आहे. त्यानंतर पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेले आहे 35/37 म्हणजे तुम्हाला साईन आणि टॅनची किंमत काढायची. दुसऱ्या याच्यामध्ये काय दिलेलं आहे साईनची किंमत दिलेली आहे 11/61 याच्यावरून तुम्हाला कॉस थीटा आणि टॅन थीटा काढायचे. आणि तिसऱ्या याच्यामध्ये काय दिलेलं आहे टॅन थीटा दिलेला आहे आणि त्याच्यावरून साईन आणि कॉसची किंमत या ठिकाणी काढायची. पहिलं दुसरं तिसरं चौथं आणि या ठिकाणी सहावं गणित घेतलेलं आहे मी तेवढं ते पण गणित देतो म्हणजे तुम्हाला फक्त ग्रहपाठासाठी एक गणित देतोय 21/20 म्हणजे बघा पहिलं गणित घेतलं दुसरं गणित घेतलं तिसरं घेतलं चौथं तुम्हाला सोडवायला दिलेलं आहे पाचवं नाही आहे आणि सहावं मी घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने ही गणित या ठिकाणी आपल्याला पाहिजे. आता हे गणित सोडवत असताना काय करायचंय त्याचा विचार पहिल्यांदा या ठिकाणी आपण करणार आणि नंतर पुढच्या भागाकडे जाणार आहोत. आता दोन पद्धतीने ही गणित आपल्याला सोडवता येतात. एक या ठिकाणी साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर एक याचा उपयोग करायचा. आता इथे कॉस थीटाची किंमत दिलेली आहे म्हणजे याच्यावर साईन थीटाची किंमत काढायची आणि साईन भागिले कॉस केले की टॅन थीटाची किंमत. दुसरा प्रकार या ठिकाणी एक काटकोन त्रिकोण काढायचा पी क्यू आर आपण त्याला नाव देऊया. क्यू कोन हा 90 मापाचा आर कोन थीटा बरोबर आहे. हे सगळं घेतलं. आता पहिल्यांदा काय दिलेलं आहे कॉस थीटा दिलेलं आहे. कॉस थीटा म्हणजे आपल्याला थीटाच्या संदर्भात कॉस म्हणजे काय लगतची भुजा 35 आणि कर्ण 37 ओके. म्हणजे ही किंमत आपल्याला पायथागोरसचं प्रमेयाने काढावी लागेल आणि त्याच्यावरून राहिलेल्या सगळ्या किमती काढता येईल. तुमची चॉईस आहे तुम्ही कोणत्याही पद्धतीने गणित सोडवा. आता मी काय करतोय एक गणित आकृतीच्या सहाय्याने सोडवून देतोय एक गणित समीकरणाच्या सहाय्याने सोडून देतोय परत एक गणित आकृतीच्या सहाय्याने सोडून देतोय एक गणित समीकरणाच्या सहाय्याने सोडून देतोय. तर अशा पद्धतीने सर्व प्रकारच्या दोन्ही पद्धतीने गणित मी सोडून देतोय. नीट लक्ष द्या आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. मी सांगितल्याप्रमाणे पहिलं गणित मी काय करतोय आकृतीच्या सहाय्याने सोडून देतोय. कॉस थीटा बरोबर 35/37 ही मात्र आकृती तुम्हाला काढणं आवश्यक आहे. पी क्यू आर थीटा आणि हा कोण थीटा दाखवणं हा 90 आणि हा थीटा दाखवणं गरजेचं आहे. कॉस थीटा बरोबर 35/37 आकृतीवरून कॉस थीटा बरोबर काय कॉस थीटा क्यू आर भागिले कर्ण पी आर आणि दिलंय काय परंतु कॉस थीटा बरोबर 35/37 हे पक्षामध्ये किंवा गणितामध्ये आपल्याला लिहिलेलं आहे. या दोघांवरून काय लिहिलं आला कॉस थीटा क्यू आर ची किंमत आली 35 आणि पी आर ची किंमत आली 37 ओके. तर या पद्धतीने पी आर आणि क्यू आर च्या दोन्हीच्या किमती आपण या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. आता या किमती लिहिल्यानंतर अजून एक गोष्ट आपल्याला करावी लागणार आहे की या दोन्ही किमती आपण मांडत असताना किंवा लिहित असताना या के च्या स्वरूपात लिहिणं आपल्याला आवश्यक आहे. म्हणजेच काय करायचंय त्याचा विचार या ठिकाणी आपण करूया आणि पुढच्या भागाकडे जाऊया. समजा क्यू आर बरोबर 35 के. आता के एक कॉन्स्टंट आहे एक स्थिर आहे आणि ती किंमत आपल्याला या ठिकाणी या पद्धतीने करायची. आणि पी आर बरोबर 37 के हे समजायचंय फक्त त्याचा फार विचार करायची गरज नाही. म्हणून आता हा काटकोन त्रिकोण आहे त्रिकोण पी क्यू आर हा काटकोन त्रिकोण आहे काटकोन त्रिकोण आहे. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार किंवा सिद्धांतानुसार पी आर वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग पी आर वर्ग बरोबर पी क्यू वर्ग अधिक क्यू आर वर्ग. म्हणून पी आर ची किंमत किती आहे 37 के कंसाचा वर्ग बरोबर पी क्यू ची किंमत आपल्याला मिळवायची तसंच ठेवा पी क्यू वर्ग अधिक क्यू आर ची किंमत 35 के हे इकडे घ्या 37 के कंसाचा वर्ग वजा 35 के कंसाचा वर्ग
बरोबर पी क्यू वर्ग। म्हणून पी क्यू वर्ग बरोबर एक तर सदोतीस वर्ग म्हणून तुमचा पाठ असेल डायरेक्टल्या, नसेल तर आपण या पद्धतीने ए वर्ग वजा बी वर्ग याच विस्तार पाहिलेला आहे। पहिल्या कंसात ए अधिक बी, दुसऱ्या कंसात ए वजा बी, दोन्ही पद्धतीने तुम्ही गणित सोडवू शकता। एक तर सदोतीस वर्ग करा, नसेल एक तर या पद्धतीने, म्हणजे आता इथं ए म्हणजे सदोतीस के आणि बी म्हणजे पस्तीस के, म्हणून सदोतीस के अधिक पस्तीस के बरोबर सदोतीस के वजा पस्तीस के बरोबर सात अन पाच बारा, तीन अन तीन सहा दोन सात, बहात्तर के पहिल्या कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये सदोतीस मधून पस्तीस गेले दोन के राहिले। नेक्स्ट लाईन आता या ठिकाणी पी आर वर्ग बरोबर सॉरी पी क्यू वर्ग बरोबर बहात्तर गुणिले दोन किंवा असेल बहात्तर के गुणिले दोन के बरोबर सात बेदुनी चार सात दोनी चौदा के वर्ग, पी क्यू वर्ग बरोबर एकशे चव्वेचाळीस के वर्ग, दोन्ही बाजूचं जर वर्गमूळ घेतलं तर पी क्यू बरोबर बारा के, पी क्यू बरोबर बारा के हे बारा इथे लिहून टाका, लिहिताना इथं नुसतं बारा द्या इथं आणि म्हणता मात्र बारा द्या। आता बघा पी क्यू मिळाले, क्यू आर मिळालं आणि पी आर मिळालं। आता साईन थीटा बरोबर, साईन थीटा बरोबर सूत्र काय, साईन थीटाचं रेशोचं समोरची बाजू पी क्यू भागिले कर्ण पी आर बरोबर पी क्यू ची किंमत किती आहे बारा कर्ण सदोतीस, म्हणून इथं आलं बारा भागिले सदोतीस पहिली किंमत, आणि टॅन थीटाची किंमत काय साईन थीटा भागिले कॉस थीटा इथं पुसतो मी आता तुम्ही लिहून घेतला असेलच, टॅन थीटा बरोबर साईन थीटा भागिले कॉस थीटा। साईन थीटाची किंमत काय आताच आपण काढली बारा भागिले सदोतीस, आणि कॉस थीटाची किंमत दिलेली पस्तीस भागिले सदोतीस बरोबर बारा भागिले सदोतीस छेदातला छेदा नेहमी अंशात जात असतो सदोतीस भागिले पस्तीस, सदोतीस तर सदोतीस गेले बारा भागिले पस्तीस ही किंमत कशाची आली टॅन थीटाची आली, आणि अशा पद्धतीने या ठिकाणी बारा छेद सदोतीस ही किंमत बारा छेद पस्तीस ही किंमत या ठिकाणी टॅन थीटाची आली, म्हणजे कॉस थीटा जर दिलं तर त्या आकृतीवरून साईन आणि टॅन आपल्याला काढता येतं। पहिलं गणित हे या पद्धतीने आपण सॉल्व केलेलं आहे। दुसरं गणित सोडवताना आपण आता थेट समीकरणाचा वापर करणार आहोत, कसं सोडवायचंय त्याचाही विचार या ठिकाणी आपण लगेच करू। हे पूर्ण पुसतो म्हणजे बघा तुम्ही ठरवा तुम्हाला कोणतं परीक्षेत सोपं जात आहे त्या पद्धतीने सोडवायला आमची काहीही हरकत नाही, तुम्ही कोणत्याही पद्धतीने गणित सोडवू शकता। आता पुढं काय दिलंय इथं, जर साईन थीटा बरोबर अकरा छेद एकसष्ट परंतु साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर एक, म्हणून आता साईन थीटाची किंमत आहे म्हणून आपल्याला कॉसची काढायची, कॉस वर्ग थीटा बरोबर एक वजा साईन वर्ग थीटा बरोबर एक वजा अकरा भागिले एकसष्ट कंसाचा वर्ग, म्हणून कॉस वर्ग थीटा बरोबर एक वजा अकराचा वर्ग एकशे एकवीस आणि एकसष्टचा वर्ग एकसष्ट गुणिले एकसष्ट बरोबर छत्तीस, एक आणि सहा एक सहा सहा बारा सदोतीसशे एकवीस, कसंही तुम्ही मांडलं उत्तर काढलं तरी चालतंय पण सदोतीसशे एकवीसच तो यायला पाहिजे। आता बघा या ठिकाणी सदोतीसशे एकवीस लसाली आला, सदोतीसशे एकवीस मधून एकशे एकवीस गेले, बघा एकातून एक गेला शून्य, दोनातून दोन गेले शून्य, सातातून एक गेला सहा, छत्तीसशे भागिले सदोतीसशे एकवीस ही किंमत आली कॉस वर्ग थीटाची, पण आपल्याला किंमत काढायची कॉस थीटाची, म्हणून दोन्ही बाजूचं जर वर्गमूळ घेतलं कॉस थीटा बरोबर या ठिकाणी
तर 3600 किंवा असं लिहूया आपण एक पायरी समजण्यासाठी कॉस वर्ग थीटा बरोबर 3600 कुणाचा वर्ग आहे या ठिकाणी 60 चा वर्ग आहे 60 चा वर्ग भागिले आताच आपण लिहिलं 61 चा वर्ग 3721 आहे म्हणजे खाली छेदामध्ये येणार 61 चा वर्ग दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं कॉस थीटा बरोबर 60 भागिले 61 कॉस थीटा बरोबर 60 भागिले 61 ही कुणाची किंमत आली कॉस थीटाची किंमत शिफ्ट टॅन थीटा बरोबर साईन थीटा भागिले कॉस थीटा बरोबर साईन थीटाची किंमत दिलेली आहे 11/61 मोठा भागिले कॉस थीटाची किंमत 60/61 बरोबर 11/61 गुणिले 61/60 छेदातली संख्या नेहमी उलटी द्यायची 61 ला 61 गेले 11/60 ही किंमत आली टॅन थीटाची आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला ही दोन्ही उत्तर मिळतात दोन्ही पद्धतीचा वापर आपण केलेला आहे पहिल्या याच्यामध्ये आकृतीचा वापर केलेला आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये समीकरणाचा वापर केलेला आहे आता तिसऱ्यामध्ये परत आकृतीचा वापर या ठिकाणी आपण करणार आहोत आता इथं वेगळ्या पद्धतीने सोडूया टॅन थीटा बरोबर 1 आता इथे तर आकृती आणि हे वापर न करता सुद्धा गणित सोडवता येतं आकृतीचा वापर करून सोडवता येतं एका वेगळ्या पद्धतीने मी सोडवून दाखवायचा प्रयत्न करतो टॅन थीटा बरोबर 1 दिलेले आपल्याला पक्ष पण टॅन थीटाची किंमत काय आहे साईन थीटा भागिले कॉस थीटा बरोबर 1 तिरकस गुणाकार केला तर साईन थीटा बरोबर काय आलं कॉस थीटा म्हणजे जिथे जिथे साईन थीटा आहे तिथे तिथे आपण काय लिहू शकतो कॉस थीटा लिहू शकतो म्हणजे जी किंमत साईन थीटाची येणार तीच किंमत कुणाची येणार कॉस थीटाची येणार परंतु खालच्या वेळेला आपल्याला काय माहित आहे साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1 साईन थीटा बरोबर कॉस थीटा म्हणजेच साईन वर्ग थीटा अधिक साईन वर्ग थीटा बरोबर 1 साईन थीटा बरोबर कॉस थीटा याचं कारण काय आहे तर साईन थीटा आणि कॉस थीटाची किंमत 1 आहे साईन वर्ग थीटा साईन वर्ग थीटा 2 sin² θ बरोबर 1 म्हणून साईन वर्ग थीटा बरोबर 1/2 दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊया साईन थीटा बरोबर 1 वर्गमूळ 1 2 वर्गमूळ असतो आता परत कॉस थीटाची किंमत काढायची नाही कारण आपण काय पाहिलेलं आहे साईन थीटा बरोबर कॉस थीटा म्हणून कॉस थीटा बरोबर 1/√2 या पद्धतीने या किमती आपल्याला मिळतील 1/√2 एका वेगळ्याच पद्धतीने हे गणित सोडवले आकृती अशा साहाय्याने सुद्धा सोडवू शकता आणि या पद्धतीने सुद्धा हे गणित या ठिकाणी सोडवू शकता तुम्हाला जी पद्धत परीक्षेमध्ये योग्य वाटेल त्या पद्धतीने सोडवायला हरकत नाही पुढचं परत काय दिलेले टॅन थीटा बरोबर 21/20 आता बघा परत पी क्यू आर हा काटकोन त्रिकोण हा 90 मापाचा कोन हा थीटा टॅन थीटा बरोबर 21/20 त्यांची व्याख्या काय समोरची भुजा 21 लगतची भुजा 20 ओके हे झालं आता आपल्याला पी आर मिळवायचा आहे म्हणून या ठिकाणी क्यू आर बरोबर पी क्यू बरोबर 21 के आणि क्यू आर बरोबर 20 के समजा मी सांगितलं कारण मग अशी तुम्हाला हे का समजायचंय ते सांगितलं कारण आपल्याला रेशो या ठिकाणी घ्यायचं आहे त्यामुळे हे घेणं आवश्यक आहे नंतर त्रिकोण पी क्यू आर हा काटकोन त्रिकोण असल्यामुळे पायथ्यागोरसच्या सिद्धांतानुसार पी आर वर्ग बरोबर पी क्यू वर्ग अधिक क्यू आर वर्ग बरोबर पी आर वर्ग
पी क्यू पाहिजे तुम्हाला, आपल्याला पी आर काढायचं. पी क्यू 21 वर्ग अधिक 21 के कंसाचा वर्ग अधिक 20 के कंसाचा वर्ग बरोबर. 21 वर्ग आणि 20 वर्ग, 21 वर्ग 441 अधिक 20 वर्ग 400 बरोबर. या ठिकाणी या दोघांची किंमत घेतल्यानंतर आपल्याला मिळणार आहे पी आर वर्ग बरोबर 1448. आता 841 कुणाचा वर्ग आहे? तर आता साधारण हे बघताना कसं बघायचं, तर 841 पुढचा पूर्ण वर्ग कोणता आहे? 900. 900 कुणाचं, 900 कुणाचा वर्ग आहे? 30 वर्ग आहे. मग हा 29 चा येतो का बघायचं, 29 × 29 या पद्धतीने. 9 × 2 = 18, 2 × 4 = 5, 99 = 81, 9 × 2 = 18 आणि 18 × 8 = 26, 1 × 8 = 14, 5 × 2 = 7 = 8, 841. म्हणजेच या ठिकाणी पी आर वर्ग बरोबर 29 वर्ग, म्हणून पी आर बरोबर सॉरी के वर्ग, के वर्ग 841 के वर्ग 29 के आणि 29 के या पद्धतीने कोणाला पी आर आलं 29 के कसं आलं ते या ठिकाणी सांग. त्यानंतर आता दिली किंमत कशाची, टॅन थीटाची. साईन थीटा बरोबर समोरची बाजू 21, इथं के लिहायचं रे भागिले 29, कारण आपण रेशो घेऊन त्या किमती काढलेल्या आहेत. आणि नंतर कॉस थीटा बरोबर लगतची भुजा 20 आणि कर्ण 29. तर अशा पद्धतीने या दोन किमती 21/29 आणि 20/29 या दोन किमती आपल्याला या ठिकाणी मिळतात. अशा पद्धतीने पहिलं गणित या ठिकाणी आपलं पूर्ण झालेलं आढळून येतं. तर हे अतिशय महत्वाची 5 गणित आहे, यातली किमान 1 ते 2 गणित परीक्षेला यायला हरकत नाही, त्यामुळे काळजीपूर्वक या ठिकाणी ही गणित सोडवून घ्यायची आहे. आता दुसऱ्या गणिताकडे जाण्यापूर्वी आपण पहिल्यांदा चार्ट लिहून घेणार आहोत आणि नंतर चार्ट घेतल्यानंतर त्यातली काही गणित पाहणार आहोत आणि नंतर तिसऱ्या आणि चौथ्या गणितातलं एक गणित पाहणार आहोत. एक गणित मी तुम्हाला या ठिकाणी सोडवायला देणार आहे आणि नंतर प्रॉब्लेम सेट म्हणजे सराव संचमधली काही गणितांचा विचार आपण करणार आहोत. दुसरं गणित, खालील किमती काढा. इथे मी चार्ट मुद्दाम लिहून ठेवलेला आहे. या चार्ट मधल्या किमती पाहणार आहोत आणि आपण इथे उत्तर काढणार आहोत. सुरुवातीला पाठ होईपर्यंत लक्षात नाही राहीपर्यंत शेजारी चार्ट ठेवा, म्हणजे उत्तर काढायला तुम्हाला सोपं जाईल. हा चार्ट कसा तयार करायचा हे पण मी सांगितलेलं आहे. परीक्षेमध्ये शेवटच्या पानावर हा चार्ट तयार करून ठेवला तरी काही हरकत नाही. पहिलं गणित बघूया, 5 sin 30 + 3 tan 45. साईन 30 ची किंमत लगेच चार्ट मध्ये बघायचं. साईन 30 बरोबर सुरुवातीला नंतर पाठ करायची 1/2 किंवा लक्षात ठेवायची आणि tan 45 बरोबर 1 या किमती वरच्याच्या दिलेल्या याच्यामध्ये घालायच्या. 5 sin 30 + 3 tan 45 बरोबर 5 × sin 30 ची किंमत 1/2 अधिक 3 × tan 45 ची किंमत 1 बरोबर 5 × 5 / 2 + 3 बरोबर 2 लसावे आला. इथं काही नाही आहे त्यामुळे वर 5 आहे तसे, इथं 1 आहे, 2 × 2 आणि 2 × 3 = 6 म्हणून उत्तर आलं 11/2. हे समीकरण परत लिहायचं आणि पुढे 11/2 लिहिणं आवश्यक आहे. हे झालं पहिलं गणित. या दोन्ही किमती या ठिकाणी चार्ट मधून आपण बघून लिहिले आहेत. पुढचं गणित साईन 30 आपल्याला माहित आहे 1/2 कॉस शून्य 1 आणि साईन 90 बरोबर या ठिकाणी 1. साईन 30 1/2 कॉस 0 1 आणि साईन 90 1 या किमती बरोबर 2 sin 30 °, अधिक cos 0° अधिक 3 sin 90° बरोबर 2 × sin 30 1/2 अधिक cos 0 1 अधिक
तीन गुणिले साइन नव्वद ची किंमत परत एक परत दोन एक दोन भागिले दोन अधिक एक अधिक तीन एक तीन या दोनला दोन गेले एक अधिक एक अधिक तीन तीन आणि चार आणि पाच तर अशा पद्धतीने पाच किंमत या ठिकाणी आलेली आपल्याला आढळून येईल. दुसऱ्या गणिताची अशा पद्धतीने दुसरं गणित तुम्हाला जे सहज परीक्षेमध्ये येऊ शकेल अशीच गणित या ठिकाणी आपण घेतोय. त्यामुळे या याची किंमत या ठिकाणी पाच आलेली आढळून येईल. त्यानंतर आपण घेणार आहोत पाचवं गणित, त्याचाही विचार या ठिकाणी करूया. मी अवघड गणित मुद्दाम घेत नाहीये, सोपी सोपी की जी तुम्ही परीक्षेमध्ये सहजपणे सोडवू शकता अशाच गणिताचा या ठिकाणी विचार करतोय. कॉस वर्ग 45 अंश अधिक साईन वर्ग 30 अंश. कॉस 45 अंश बरोबर कॉस 45 एक भागिले वर्गमुळात दोन आणि साईन 30 अंश बरोबर साईन 30 ची किंमत एक भागिले दोन एक भागिले दोन बरोबर कॉस वर्ग 45 अंश अधिक साईन वर्ग 30 अंश बरोबर कॉस 45 एक भागिले वर्गमुळात दोन कंसाचा वर्ग अधिक एक भागिले दोन साईन 30 किंमत एक भागिले दोन त्याचा वर्ग बरोबर एक चा वर्ग एक वर्गमुळात दोन चा वर्ग दोन अधिक एक चा वर्ग एक दोन चा वर्ग चार. इथं वर्गमुळे म्हणून दोन आहे, इथं काही नाही म्हणून दोन गुणे दोन चार, चार ला सव्याला बे दुनी चार बे एक के बे हात चाला एक दोन ने तीन भागिले चार. हे या ठिकाणी मला महत्वाचं वाटणार तिसरं गणित या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. आता शेवटच्या दोन गणितातली गणित म्हणजे क्रमांक तीन आणि चार मधलं चौथं गणित घेतोय. ज्या पद्धतीने मी चौथं गणित घेतलेलं आहे त्याच पद्धतीने तिसरं गणित तुम्ही होमवर्क म्हणून सोडवून ठेवायचं आहे. काही अडचण आली तर शाळेमध्ये मला विचार. काय गणित दिलेलं आहे? कॉस थीटा बरोबर चौथ 15/17 तर साईन थीटा बरोबर किती? साईन थीटा बरोबर किती? आता आकृतीने सोडवा, कोणत्याही पद्धतीने सोडवा, परीक्षेमध्ये तुम्हाला कोणी विचारणार नाही. सोडवणं महत्वाचं आहे. मी आता या ठिकाणी समीकरणाचा उपयोग करतो. साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर एक. साईन थीटाची किंमत विचारलेली आहे म्हणून साईन वर्ग थीटा एका बाजूला ठेवतोय. एक वजा कॉस वर्ग थीटा बरोबर एक वजा कॉस थीटा 15/17 कंसाचा वर्ग बरोबर एक वजा 15 चा वर्ग 225 17 चा वर्ग नाही आला लगेच गुणाकार करा. 17 × 17 7 × 7 = 49 7 × 4 = 11 9 × 8 = 209 म्हणून 289 ला सर आला 289 वजा 225 बरोबर 9 × 5 गेले 4 राहिले 8 × 2 गेले 6 राहिले 2 × 2 गेले 0 आणि 289 खाली ही किंमत आली साईन वर्ग थीटाची. आता आपल्याला माहित आहे साईन थीटा किंवा साईन वर्ग थीटा बरोबर हे वर्गाचे 8 चा वर्ग 64 आणि 289 आत्ताच आपण लिहिले 17 चा वर्ग. दोन्ही बाजूचं जर वर्ग म्हणून घेतलं तर साईन थीटा बरोबर कारण आपल्याला त्याचीच किंमत विचारली 8/17 आणि हीच किंमत या ठिकाणी आपल्याला विचारलेली आहे परीक्षेच्या दृष्टीने. याच पद्धतीने आता तुम्हाला साईन थीटाची किंमत दिलेली आणि कॉस थीटाची तिसऱ्या गणितामध्ये विचारलेली आहे ते गणित तुम्ही या पद्धतीने सोडवू शकता. अशा पद्धतीने या ठिकाणी सराव संच 8.2 पूर्ण झाला. एक साधारण अजून एक 15 ते 20 मिनिटाचा व्हिडिओ होईल की ज्याच्यामध्ये मी प्रॉब्लेम सेट 8 हा तुमच्याकडून पूर्ण करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण त्रिकोणमिती प्रकरण ऑनलाईन पूर्ण करत आलेलो आहे.